नमस्कार वर्षा सिंपल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सफरचंदाचा खूप सोपा असा केक बनवून दाखवणार आहे आणि या केकसाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरून हा केक तयार केलेला आहे। तर हा हेल्दी केक आहे आणि इथे भरपूर कमी साहित्यापासून हा मी केक तयार करून दाखवलेला आहे आणि हा केक मी विदाउट दही बनवून दाखवलेला आहे। तर इथे सर्वात प्रथम आपण आता साहित्य पाहून घेणार आहोत। तर मी इथे आता सर्वात प्रथम सफरचंद घेतलेले आहेत। मी इथे दोन सफरचंद घेतलेले आहेत। आता हे सफरचंदाचा आपल्याला वरचा जो साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत। तर आता सर्व सफरचंदाची मी इथे साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला याचे छोटे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये ह्या सफरचंदाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आता मी सफरचंदामधल्या ज्या बिया आहेत त्याही काढून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरमध्ये छोटे छोटे काप करून यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता हे सफरचंद मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। इथे मी थोडं सफरचंद मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता त्यानंतर यामध्ये मी हाफ ग्लास दूधही घालून घेतलेलं आहे। आता दूध घातल्याने सफरचंदची लवकर पेस्ट होते। तर अशा पद्धतीने याची पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। मी इथे काजू बदाम आणि मनुके घालून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टुटी फ्रुटीही घालू शकता। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला 12 तासासाठी फर्मंट करून घ्यायचं आहे। तर मी इथे रात्रभर हे बॅटर भिजवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे। आता दुसरीकडे एक बाउल घेतलेला आहे। तर यामध्ये मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हाफ बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून रवा घेतलेला आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे। यामध्ये हाफ बाउल पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्ये 4 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल। आणि हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे फर्मंट केलेलं जे बॅटर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला सर्व व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला व्यवस्थित एकाच दिशेने हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर सुकं वाटलं तर तुम्ही यामध्ये दूधही घालू शकता। तर अशा पद्धतीने मी आता सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। मी इथे दही न वापरता केक बनवून दाखवलेला आहे। तर या पद्धतीने केक केला तर तो भरपूर फुगतो आणि टेस्टलाही खूप छान होतो। तर अशा पद्धतीने आता सर्व बॅटर आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि केक करताना एकाच डायरेक्शनने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे यामध्ये मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही घालून घेतलेला आहे। मी इथे बेकिंग सोडा 1 टेबलस्पून आणि बेकिंग पावडर 1/2 टेबलस्पून या प्रमाणात मी इथे घेतलेला आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुसरीकडे मी पॅनही गरम करून घेतलेला आहे। मी पॅनमध्ये केक बेक करून दाखवणार आहे। हा केक बेक करण्यासाठी 25 ते 30 मिनटं सहज लागतात। तर आता दुसऱ्या टिनला मी तेल लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे। तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला केकचं बॅटर करून घ्यायचं आहे। आता सर्व बॅटर यामध्ये टाकून घेतलेलं आहे। दुसरीकडे मी पॅनही गरम करून घेतलेला आहे। इथे आता पॅन गरम करून त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे आणि यावरती मी केकचं जे टिन आहे तो ठेवलेला आहे आणि यावरून परत ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता। आता मी यावरती एक झाकण ठेवून
25 ते 30 मिनटानंतर हा केक चेक करणार आहे. 15 मिनटानंतर केक चेक करून पाहायचा आणि नंतर परत बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने 25 मिनटानंतर आपला इथे केक खूप छान असा बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मी आता केक आता दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. तर आता मी प्लेटमध्ये आता केक काढून घेत आहे. तर खूप छान असा केक आता इथे निघालेला आहे. तर इथे सॉफ्ट ही खूप छान झालेला आहे केक, तुम्ही पाहू शकता. आता मी तो कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने केक केला तर त्याची टेस्टही खूप छान लागते. तर इथे आता भरपूर स्मूथ असा केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सफरचंदाचा केक तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.